नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अक्षय मधुगर शेळके, मुक्काम पोस्ट निवड तालुका खंडाळा जिल्हा सातारा. मी आज महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आयोजित तसेच RCF भारत सरकार आयोजित खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेत सहभागी झालेलो आहे. यामध्ये आपण बीज प्रक्रिया कशी करायची, तिचे फायदे काय काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर यावर्षी मी शेतामध्ये सोयाबीन हे पीक घेणार आहे. सोयाबीन पिकासाठी कोणकोणती बीज प्रक्रिया करायची हे आता आपण पाहूयात. तर सर्वप्रथम सोयाबीन या पिकासाठी आपण रासायनिक प्रक्रिया करून घ्यायची, जी 3-4 दिवस पूर्वी करून घेतलेली आहे. हे 1 किलो बियाणं आहे, याला रासायनिक बीज प्रक्रिया करून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत. त्यासाठी हे RCF बायोला संमिश्र द्रव जैविक खत हे वापरणार आहोत. आता याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात की RCF बायोला जैविक खत काय आहे. यामध्ये 3 प्रकारचे जीवाणू आहेत. पहिला जीवाणू आहे हा नत्र स्थिरीकरण जीवाणू आहे, जो आपल्याला आपल्या पिकासाठी नैसर्गिकरित्या नत्राची कमतरता जी आहे ती भरून काढतं. तर दुसरा जीवाणू जो आहे तो स्फुरद मोबाईल आहे, जो जमिनीतील जे स्फुरद आहे जे सहसा पिकांना प्राप्त होत नाही ते प्राप्त करण्यासाठी मदत करतं. आणि तिसरा जो जीवाणू आहे तो पालाश उपलब्ध करून देणारा जीवाणू आहे. तर या 3 जीवाणूंमुळे आपल्या पिकास नैसर्गिकरित्या तिन्ही नत्रस्फुरद आणि पालाश उपलब्ध होतात. त्याचबरोबर आपल्या जमिनीची जी रासायनिक खतांमुळं जी अवनती होत चाललेली ती अवनती आपण या जैविक खतांमुळे रोखू शकतो. तर आता आपण बीज प्रक्रिया कशी करायची ते पाहूयात. हे 1 किलो बियाणं आहे, यावर रासायनिक प्रक्रिया आधीच करून ठेवलेली आहे. 3-4 दिवस झाले. आता आपण जैविक प्रक्रिया कशी करायची ती पाहूयात. यामध्ये 1 किलो बियाण्यासाठी 25 ml हे आपलं बायोला जैविक खत वापरायचं आहे. अशा प्रकारे आपण बियाण्यावरती टाकायचं आहे. हे 25 ml झालेलं आहे. यानंतर आपलं जे सोयाबीनचं जे बियाणं आहे त्या सोयाबीनच्या बियाण्यावरती जे आवरण असते ते खूप पातळ आवरण असते. त्याला जर आपण असं हातानं जर मिश्रण एकत्र करायला गेलो तर त्या बियाण्यावरचं आवरण निघून जाऊ शकतं. त्यामुळं बियाणं उगवून क्षमता बियाण्याची कमी होते. ते टाळण्यासाठी आपण हे जे आपण जे खाली पोतं घेतलेलं आहे किंवा तुम्ही काय हे जे घेतलं असेल त्यावर ते घेतलेलं आहे त्यावरती बियाणं पसरून ठेवल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करायचे, जेणेकरून त्याच्या आवरणाला जास्त इजा पोचणार नाही. असं 1-2 वेळा अजून 2-3 वेळा करून ठेवायचं. आता असं केल्यानंतर तुमच्या हातामध्ये बीज प्रक्रिया करताना नेहमी हँडग्लोव्ज वापरावेत, जेणेकरून बीज प्रक्रिया करताना आपल्याला अपाय होणार नाही. असं केल्यानंतर हलक्या हाताने हे बी पसरवायचे, हलक्या हाताने बी पसरवून घेतलं की हे बी आपण 1-2 तास सावलीमध्ये वाळवायचं आणि लगेच पेरणीसाठी वापरायचे. कारण यामध्ये आपण जो जैविक प्रक्रिया केलेली आहे त्या जैविक प्रक्रियेमधील जे जीवाणू आहेत त्यांना 2-3 तासानंतर जमिनीत हे झाले पाहिजेत, मिश्र झाले पाहिजेत, नाहीतर ते मरून जातील. कारण यापूर्वीच आपण याच्यावर रासायनिक प्रक्रिया पण केलेली आहे. त्यामुळे 2-3 तासानंतर सावलीमध्ये सुकवून घेतल्यानंतर लगेच बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण हे बियाणं पेरणीसाठी वापरायचे. धन्यवाद मित्रांनो. बीज प्रक्रिया आता मी तर बीज प्रक्रिया केलेली आहे, तुम्ही पण बीज प्रक्रिया करा. आणि बीज प्रक्रियेचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत किंवा आता मी जे काही थोडेफार मला माहिती आहे ते तुम्हाला सांगितलेले आहे. तर आपण पण बीज प्रक्रिया करा आणि आपलं उत्पादन वाढवा. धन्यवाद.